लाल भोपळ्याची खीर करणार होता. लाल भोपळ्याची खीर, ओके. मला साहित्य सांगता. लाल भोपळा किसलेला, साखर, खवा, वेलची, चारोळी, तूप, मनुका, काजू बदामचे काप आणि केसर. ओके, साहित्य बघूया. आता कृतीकडे जाऊया. पहिल्यांदा कृती काय करायची आपल्याला? आधी दूध तापत ठेवलंय. आता याच्यात आपण साखर घालूया. किती घालायची बघा? थोडं ही खीर गोडच चांगली लागते, त्यामुळे जास्त साखर घालायची. ओके ओके, म्हणजे आता ती एका बाजूला साखर विरघळते. ओके, आता निश्चितपणे तुपाचं काहीतरी असणार. हो, याच्यावर एक चमचा तूप घालून आपण भोपळ्याचा केस परतून घेऊ. किती घालू? पूर्ण घातला तरी चालेल. थोडस लालसर होऊ द्यायचं त्याला. ओके, आता हे होत आलं का? हो. आता परत एक चमचा तूप घालून खवा परतून घेऊ. हा सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा. हा परतताना त्यात थोडं 2 चमचे आपण दूध घालू. दुधाने तो थोडा सैल होतो. आपलं हे अतिशय छान खरपूस झालेलं आहे. आता काय करायचं? हे बंद करायचं गॅस. ओके, फर्स्ट क्लास. आता तिथे दूध छान आपलं मिक्स झालेलं आहे. आपण सुरुवातीला साखर घातल्यामुळे ती ऑलरेडी विरघळलेली आहे बरं का. आता भोपळ्याचा खीस हे सगळं घालायचं. ते आता हे बाकीचं हळूहळू घालायचं ना. पहिले काय घालू मी? पहिले काजू बदाम ड्रायफ्रुट्स टाकले, नंतर मनुका, वेलची पूड, चारोळी, केशर. केसर आपण शेवटी घातलं तरी चालेल किंवा उकडताना टाकलं तरी चालेल. आता हे आठवायचं आपल्याला थोडस. हो, किंचित आपल्याला आठवायचंय आणि आत्ता आत्ताच आपल्याला केशर घालायचं. बरोबर बरोबर. तुम्ही सांगाल तेव्हा आपण घालू केशर. तुम्ही जर दूध आधीच उकळत ठेवलं ना तर ते व्यवस्थित होत. बस आता केशराचा एक वेगळा सुवास आणि रंग येतो, त्यामुळे मज्जा येते. दॅट्स इट, रेडी. लिहून घ्या साहित्य आणि कृती. लाल भोपळ्याची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य: दूध, किसलेला लाल भोपळा, साखर, खवा, वेलची पूड, चारोळ्या, साजूक तूप, बदामाचे काप, दुधात भिजवलेला केशर आणि मनुके. कृती: एका कढईत दूध गरम करून त्यामध्ये साखर घालून दूध आटवून घ्यावं. एका फ्राईंग पॅन मध्ये साजूक तुपात किसलेला लाल भोपळा परतून घ्यावा. त्यानंतर पॅन मध्ये साजूक तुपात खवा आणि दूध घालून एकत्र परतून घ्यावं. एका बाउल मध्ये लाल भोपळा आणि खवा काढून घ्यावा. कढईतील दुधामध्ये लाल भोपळा आणि खवा, बदामाचे काप, मनुके, वेलची पूड आणि चारोळी घालून दूध आटवून घ्यावं. शेवटी दुधात भिजवलेला केशर घालून एक उकळी काढून खीर सर्व्ह करावी. आता आपण ड्राय स्टफ, आपण हरीचं सगळं साहित्य टाकायचं. माझं म्हणजे अगं बहिणी म्हणून किती प्रयत्न करत होती करताना की शिवच्या आम्हाला मला नाही वाटत. गौरी येस गौ, त्याच्यावर विश्वास नाहीये का? विश्वास आहे मी तुम्हाला. तो ना म्हणजे निशा बहिणीचं नाटक वगैरे ते नाहीये. अगं असं कसं म्हणतो? जतीन बहिणीचा कॉल आहे, रिसीव कर ना. बघ कट म्हणून ते माला करती. एक होत आता मला कळ. तुम्ही दोन दादे बनू हे संकेत आणि हे असतात बाहेर तुमची वाट.